चर्चा फक्त प्रचंड होती, कॉरिडॉर असेल तिथं क्षेत्र चर्चा होते, परंतु रिझल्ट काही दिसत नाही. नमामी चंद्र माझा सुद्धा असेल तर त्या संदर्भात नक्की विश्वेश्वरायांचं हे झालं काशी त्या पद्धतीनं चर्चा चालू, पण रिझल्ट काही दिसत. मी आत्ताच जिल्हाधिकारी सोलापूर आले होते, त्यांना म्हटलंय की मी 21 जुलैला मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये सगळा अपडेट घेतला होता प्रति पंढरपूरचं करावं, आणि तसं ते विखे पाटील आणि शिंदेसाहेबांनाही कळवलेलं होतं सगळ्यांना. पण वरची ती शिखर समितीची बैठक त्यांची अजून व्हायची आहे, त्याच्यामध्ये थोडं राहिलं आहे. परंतु प्रगती काही नाही असं नाही आहे. 73 कोटी रुपये जे राज्य सरकारने मंजूर केले होते ते मंदिराचं काम आता सुरुवात झालेली आहे, त्याची टेंडर्स निघालेली आहे, त्यामुळे काहीच होत नाही असं नाही आहे. परत तुम्हाला कल्पना आहे की बहुतेक मुख्यमंत्री जे असतात ते पूजेला जातात, परंतु शिंदेसाहेबांनी पूजेच्या आधी जाऊन परत एक आढावा घेतला, म्हणजे एकाच एकादशीच्या पूजेच्या वेळेला दोनदा गेलेले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. पण मी पण स्वतः त्यांना बोलून ज्या विषयावरती आता निर्णय राहिलेला आहे पुढचं पंढरपूरचं विकासाचा, त्याच्याकडे नक्की त्यांचं लक्ष वेधीन. आणि दर अधिवेशनात मी काही ना काही करून हा विषय घेतच असते. घाटाचा जो विषय आहे तो घाटाचा विषय फक्त चर्चा होते, मार्गी लागत घाट जे आहे तो विषय. घाटाच्या विषयाच्या संदर्भात आता ते संपूर्णपणाने नद्यांचं प्रदूषण आणि हे विषय जे आहे ते मला फडणवीस आणखीन या स्तरावरतीच बोलायला लागेल. पण मी असं मला नेहमी असं वाटतं की पर्यावरणाचे जे विषय आहेत ते फक्त चंद्रभागेच्या प्रदूषणाचा प्रश्न नाही आहे, सगळ्याच नद्यांचे. त्याच्यावरती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये एक जलसंपत्ती प्राधिकरण किंवा असं एक त्याच्यावरती घेऊन, तसं चितळे कमिटीचा आराखडा होता ना प्रत्येक जिल्ह्यातल्या नद्यांचा, तसा कृती कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यासाठी झाला पाहिजे. माझा त्यासाठी चाललेला आहे प्रयत्न, पण अजून त्याला तेवढं गती मिळालेली नाही आहे. त्यामध्ये जे आहे ते शिंदे गटाचे जे खासदार आहेत ते अर्धवट राव आणि अविचारी आहेत असा आरोप विनायक राऊतांनी केलेला आहे. कोण कुठल्या गटाचे? शिंदे गटाचे खासदार अर्धवट राव आणि अविचारी आहेत असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलेला आहे. एखाद्या विचारी खासदाराने हा केला असता आरोप तुम्ही विचार केला असता त्याच्यावर. पेच वगैरे काही नाही आहे. स्वतः एकनाथजी शिंदे यांनी खूप वेळ या विषयासाठी दिलेला आहे आणि त्यामधून तोडगा काढण्यासाठी काय मार्ग निघतोय याच्यासाठी म्हणून त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामध्ये जे आहे ते आता कुणावरही अन्याय होऊ न देता कशा प्रकारे आरक्षणाची अंमलबजावणी करायची याच्यासाठी सर्वांची इच्छाशक्ती जर का एकत्र आली सर्व घटकांची तर त्यातून निश्चितपणाने मार्ग निघेल असं मला वाटतं. आणि त्यांनी मुदत दिलेली आहे ना आता, तर त्या मुदतीमध्ये काय होतं आहे आपण जरूर पाहूया. मला असं वाटतं थोडं आपण अधिक विश्वास टाकायला हरकत नाही, कारण तुम्हाला लक्षात असेल की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेलासुद्धा महिला आरक्षणाचं विधेयक पारित व्हावं असं एकमताने सर्वांचा ठराव झाला होता. म्हणजे त्यावेळेला विरोधी पक्षात होते लोक तरी त्यांनी पाठिंबा दिला होता. मग आत्ताही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मिळून त्यातून तोडगा काढला तर ते अधिक चांगलं होईल. फक्त दिसतं आहे काय की काही लोक एका हाताने एका लेकराला पुढे पाठवतात आणि दुसऱ्या हाताने त्या दुसऱ्या लेकराला त्याचा शर्ट ओढायला सांगतात. हे असं बरोबर नाही आहे. दोन हाताचा तरी समन्वय स्वतःचा असला पाहिजे ना. हात म्हणजे हात म्हणते मी आपलं साधा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.